नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। श्रोते हो, प्रत्येक हिंदू धर्मीयाच्या घरासमोर किंवा घरामध्ये तुळशीचे रोपटे हे असायलाच हवे। श्रोते हो, तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, आपले भाग्य आपलं नशीब प्रबळ बनवते। आपल्या घरावर जी काही संकटे येणार असतात ती सर्व संकटे ही तुळस स्वतःवरती घेते। श्रोते हो, तुळशीचे महत्त्व खूप मोठे आहे। ज्योतिषशास्त्र असू द्या, वास्तुशास्त्र असू द्या किंवा भारतीय पुराणे असू द्या, प्रत्येकामध्ये तुळशीचे वर्णन गायलेले आहे। श्रोते हो, आपला भाग्योदय होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे। आणि या माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्याचे काम ही माता तुळस करत असते। श्रोते हो, अशा या तुळशीच्या रोपट्याजवळ, तुळशीच्या वृंदावनाजवळ काही वस्तू मात्र चुकूनही ठेवू नका, किंवा या तुळशीच्या बाबतीत काही चुका या कटाक्षाने टाळा। ज्यांच्या घरी या चुका होतात त्यांच्या घरी माता तुळशी वास करत नाहीत, आणि परिणामी या घरातून माता लक्ष्मीसुद्धा निघून जाते आणि मग त्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते, गरिबी निर्माण होते। त्या घरातील व्यक्तींचे जे भाग्य आहे, नशीब आहे, ते त्यांना साथ देईनासे होते। चला तर पाहूया की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण तुळशीच्या भोवती ठेवू नयेत। सर्वात पहिली गोष्ट आहे शिवलिंग। बऱ्याच ठिकाणी मी असं पाहत आहे की तुळशी वृंदावनामध्ये तुळस शिवलिंग ठेवलेले असते। बऱ्याच जणांना वाटते की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल, त्यांच्या घरासाठी खूप शुभकारक ठरेल। मात्र लक्षात ठेवा की कधीही चुकूनही कोणत्याही तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवू नका। तुम्ही जे काही पाहिलं आहे ते शिवलिंग नाही आहे, तो शाळीग्राम असतो। श्रोते हो, तुळशीमध्ये आपण शाळीग्रामाची स्थापना अवश्य करा। शाळीग्राम आणि शिवलिंग हे दिसायला अगदी सारखे असतात, मात्र श्रोते हो, शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप आहे, तर शिवलिंग हे महेश म्हणजेच शिवशंभू महादेवांचे रूप आहे। आणि आपल्याला माहितीच असेल की तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते। भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, आणि म्हणून आपण शाळीग्रामाची त्या ठिकाणी स्थापना करा। आपल्याला खूप सारे फायदे नक्कीच होतील, त्याचे परिणाम देखील शुभ दिसतील। शिवलिंग मात्र ठेवू नका, त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती होतात, दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये निर्माण होते। श्रोते हो, दुसरी गोष्ट आहे गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीच्या जवळ लावू नका। काही जणांचं असं होतं की घराची जी चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो, आणि मग जवळच त्या ठिकाणी हे तुळशीचे रोपटे लावलेले असते। श्रोते हो, अशा प्रकारची चूक करू नका। त्याचे कारण असे आहे की गणेशजींनी तुळशी मातेला शाप दिला होता की तू माझ्याजवळ कधीही येऊ शकणार नाहीस। ती कथा अत्यंत मोठी आहे, ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत बसणार नाही आहे। मात्र लक्षात ठेवा की गणपतीमध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी 2 ते 3 हातांचे अंतर नक्कीच ठेवा। तिसरी गोष्ट, आपण बऱ्याचदा काय करतो की आपल्या घरात जो काही कचरा असतो तो एकत्र करतो, आपण एकत्र दारात आणून ठेवतो, गोळा करतो। आणि बरेच वेळेस असे होते की आपले जे अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते, दाराच्या समोर असते, आणि सगळा कचरा गोळा करून आपण त्या तुळशीजवळ साठवला जातो आणि नंतर तो गोळा करून टाकला जातो। श्रोते हो, तुळशी वृंदावनाजवळ कधीही कचरा साठवू नका, ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे। किंवा तुळशीजवळ कचरा देखील पडू देऊ नका। तुळशीजवळ जितकी स्वच्छता आपल्याला ठेवता येईल, जितकी सात्विकता आपण राखू, तितका जास्त फायदा आपल्यालाच होईल। कचरा तिथे साचल्याने एक प्रकारे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि माता तुळशी असू द्या किंवा इतर कोणतीही देवता असू द्या, त्यांना अस्वच्छता अजिबात आवडत नाही। म्हणून अशा ठिकाणी माता तुळशी जास्त वेळ राहत नाहीत। तुम्ही पाहिले असेल की काही काही घरांमध्ये तुळशीचे रोपटे सुकू लागते, अगदी तुम्ही कितीही त्याची काळजी घेतली तर ते रोपटे सुकू लागते। तर या पाठीमागचं कारण हेच आहे की अशा या तुळशीच्या रोपट्यामधून माता तुळशी निघून जाते आणि मग ते रोपटे सुकून जाते। आणि मी ज्या ज्या काही गोष्टी आज त्यामुळे सांगत आहे, कदाचित तुम्ही त्यांचे पालन करा। पुढची गोष्ट, ओले कपडे। बरेच जण ओले कपडे धुतल्यानंतर सुकायला टाकतात, कपडे वाळायला घालतात, तुळशीच्या जवळ दोरी बांधली जाते, तर या हे जे कपडे आहेत हे माता तुळशीजवळ जाणार नाहीत, याची काळजी घ्या। किंवा तुळशीजवळ हे कपडे वाळू घालू नका। बऱ्याच ठिकाणी असेही होते की या कपड्याचं जे पाणी आहे ते त्या तुळशीच्या वर टिपकत असते, किंवा त्या कपड्याची सावली ही आपल्या तुळशीच्या रोपट्यावरती पडत असते। अशा प्रकारच्या चुका श्रोते हो करू नका।
त्यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पुढची गोष्ट, आपल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, बरेच जण दारासमोर अंगण नसते, जागा नसते, ज्यांचा फ्लॅट आहे, जे बंगल्यामध्ये वगैरे राहतात त्यांना समोर जागा नाही आहे, असा जर प्रॉब्लेम असेल तर आपले जे छत आहे छतावरती तुळस लावली जाते, किंवा जी काही आपली टेरेसची जागा आहे तिथे बाल्कनीचा सुद्धा काही जण आधार घेतात, तिथे लावतात, काही अडचण नाही. तुम्ही तुळशीचे रोपटे कुठेही लावू शकता, अंगणामध्ये लावाल तर सर्वात चांगलंच आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुळशीचे रोपटे असायला हवे, मात्र तुमचा नाईलाज असेल तर त्यात तुम्ही त्या इतर ठिकाणीही लावू शकता. शक्यतो उत्तर दिशा आणि पूर्व दिशा, जी उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी आपण रोपटे लावण्याचा प्रयत्न करा. अत्यंत शुभ अशा प्रकारची फळे आपल्याला मिळतात. तर श्रोते हो, तुम्ही जर तुमचे छत आहे तिथे जर रोपटं लावलं असेल आणि त्याच्याजवळ जर पाण्याची टाकी असेल, तर लक्षात ठेवा की पाण्याच्या टाकीपासून आपले रोपटे हे कमीत कमी 4 ते 5 हात लांब असावे, याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या. किंवा या पाण्याची टाकीची सावलीसुद्धा आपल्या तुळशीच्या रोपट्यावर पडणार नाही, याची काळजी घ्या. अत्यंत नकारात्मक परिणाम त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. श्रोते हो, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच ठिकाणी मी देखील पाहत आहे की स्त्रिया आपले केस विंचरतात आणि हे जे केस आहेत हे इकडे तिकडे विखरले जातात, वाऱ्यामुळे पसरले जातात, किंवा अशा ह्या स्त्रिया कुठेतरी नेऊन ठेवतात. तर श्रोते हो, हे केस ठेवताना, भगिनींनो, हे केस ठेवताना हे उडतात वाऱ्याने, लक्षात ठेवा. तुळशीच्या रोपट्याजवळ जाऊनसुद्धा पडतात. बऱ्याच वेळेस असं होतं की ते फसतात ते तुळशीच्या रोपट्याच्या झाडामध्ये, तर हे अत्यंत अशुभ असे संकेत आहेत. आपले केस हे तुळशी माताजवळ जाता कामा नये, केसांना अत्यंत अशुभ असे समजले जाते, त्यामुळे हे मृत केस आपण तुळशीजवळ जाणार नाहीत, याची काळजी नक्कीच घ्यायला हवी. बऱ्याचदा ठिकाणी आपण पाहतो की देवपूजा करण्यात जी घंटी वापरली जाते, जो तांब्या वापरला जातो देवपूजेत, तुळशीला पाणी घालतात आणि तो तांब्या त्याच ठिकाणी त्या रोपट्याजवळ ठेवला जातो, किंवा ते जे वृंदावन आहे त्या वृंदावनामध्ये तिथेच ठेवला जातो. श्रोते हो, असे करू नका, भगिनींनो असं करू नका, त्या ठिकाणी ठेवू नका, त्यासाठी आपली वेगळी जागा करा आपण. कारण शेवटची गोष्ट श्रोते हो, आता चपला किंवा बूट, बरेच जण आपले जे वृंदावन आहे घराजवळ घरात अंगणामध्ये तिथे चपला नेऊन ठेवतात, असे करू नका भगिनींनो, भावांनो, असे काही करू नका. पवित्र अशा प्रकारचे तुळस ही स्थान आहे, तिथे आपण चपला नेणे, बुटं नेणे कटाक्षाने टाळा. तर सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण माता तुळशीची काळजी घ्या, आपल्यावर नक्कीच भगवान विष्णू श्रीहरी प्रसन्न होतील, यामध्ये काही शंका नाही. मला पूर्ण खात्री आहे की मी जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत याची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच प्रसन्न होतील.